11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला। त्यानंतर छत्रपती राजारामराजे स्वराज्याच्या गादीवर बसले। मात्र औरंगजेबाच्या फौजा सतत राजारामराजेंच्या पाठलागावर होत्या आणि म्हणूनच महाराष्ट्रातून दूर जिंजीच्या किल्ल्यावर राजारामराजेंना जावं लागलं। त्याच ठिकाणी राजारामराजेंनी स्वराज्याची राजधानी उभी केली। मात्र इसवी सन 1700 मध्ये वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजारामराजेंचा मृत्यू झाला। अशा कठीण प्रसंगात रयतेला राजा राहिला नाही। एकीकडे परकीयांचा झंझावात तर दुसरीकडे स्वकीयांची फितुरी, यामुळे स्वराज्य संपण्याच्या वाटेवर होतं। पण याच दरम्यान स्वराज्य वाचवण्यासाठी राजारामराजेंच्या पत्नी आणि छत्रपती शिवरायांची सून असणाऱ्या महाराणी ताराबाईंनी स्वराज्याची सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली। स्वराज्य संपवायला निघालेल्या औरंगजेबाच्या फौजेविरोधात महाराणी ताराराणींनी आपल्या गनिमीकावा या युद्धतंत्राचा वापर करून औरंगजेबाला कित्येक वेळा मूर्ख बनवला। याच प्रसंगाचं वर्णन करताना तत्कालीन इतिहासकार रियासतकार सरदेसाई म्हणतात, छत्रपती शिवरायांनंतर गनिमीकावा या युद्धतंत्राचा सर्वात प्रभावी वापर करणाऱ्या महाराणी ताराबाई या शिवछत्रपतींची सून शोभाव्यात अशाच पराक्रमी आणि बुद्धिवंत होत्या। ज्यावेळी औरंगजेबाचं सैन्य एखाद्या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे हे लक्षात येताच महाराणी ताराबाई अगोदरच तेथील किल्लेदाराला सूचना देऊन ठेवायच्या। गडावरील मौल्यवान साहित्य, काही महत्त्वाचे दस्तऐवज तेथून उचलून दुसऱ्या एखाद्या सुरक्षित गडावर नेऊन ठेवावे। महाराणी ताराराणींच्या सांगण्यावरून किल्लेदार सर्व मौल्यवान वस्तू, अन्नधान्य आणि सर्व दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असत। औरंगजेबाचं सैन्य गडाच्या जवळ आलं की बुद्धीचा वापर करून कमीत कमी नुकसान सोसत पाऊसकाळ येईपर्यंत मावळे तो किल्ला लढवत राहायचे। पावसाळा तोंडावर आल्यावर महाराणी ताराराणींच्या सांगण्यावरून किल्लेदार गडावरून खाली यायचा आणि औरंगजेबाला जाऊन भेटायचा। किल्लेदार औरंगजेबाला म्हणायचा, गडाच्या चाव्या मी तुमच्याकडे देऊन टाकतो, त्या बदल्यात बक्षीस म्हणून मला काहीतरी इनाम द्यावा लागेल। न लढताच किल्ला आपल्या ताब्यात येतोय हे ऐकून औरंगजेब खुश होऊन त्याला बक्षीस म्हणून भली मोठी रक्कम द्यायचा। ती रक्कम मिळाल्यावर किल्लेदार आपलं सगळं सैन्य गडावरून खाली आलेलं आहे का याची खात्री झाल्यानंतरच त्या गडाच्या चाव्या औरंगजेबापर्यंत पोहोचवायचा। गडाच्या चाव्या मिळताच औरंगजेब भलताच खुश होऊन आपलं सैन्य लगेचच त्या गडावर पाठवायचा। त्यावेळी त्या किल्ल्यावर अन्नधान्य, दारुगोळा, रक्कम, रसद असं काहीच शिल्लक नाही हे त्यांच्या लक्षात यायचं आणि मग औरंगजेब त्या गडावर असणारी अन्नधान्याची, दारुगोळ्याची सगळी कोठारं खचाखच भरण्याचा आदेश द्यायचा। किल्ला पूर्ण भरल्यावर काहीच दिवसात पावसाळा सुरू व्हायचा। पावसाळा सुरू झाल्यावर सैन्याच्या हालचाली मंद व्हायच्या। हालचाली मंदावल्यावर औरंगजेबाला लगेचच दुसऱ्या किल्ल्याकडे जाणं किंवा त्याचा विचार करणं थोडंसं कठीण जायचं। किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेब तो किल्ला धान्य, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रानं अगदी पूर्ण भरायचा। स्वतःचा झेंडा त्या किल्ल्यावर फडकवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाने त्या किल्ल्याचं नाव देखील बदललेलं असायचं। औरंगजेबाने किल्ला पूर्ण भरलेला आहे ही माहिती ज्यावेळी महाराणी ताराराणींना समजत असे त्यावेळी ताराराणी पुन्हा एकदा किल्लेदाराला सूचना द्यायच्या आणि मग किल्लेदार सगळं सैन्य घेऊन पुन्हा एकदा त्या किल्ल्यावर हल्ला करायचे। मराठ्यांनी स्वतःहून किल्ला ताब्यात दिलाय त्यामुळे ते पुन्हा याच किल्ल्यावर हल्ला करतील असा विचारही मोगलांच्या मनात येत नव्हता। त्यामुळेच बेसावध असलेल्या मोगल सैन्यावर हल्ला करून गनिमी काव्याचा वापर करून मावळे पुन्हा एकदा तो किल्ला ताब्यात घ्यायचे। ताराराणींनी सांगितल्याप्रमाणे तो किल्ला ताब्यात आल्यावर सगळ्यात आधी त्या किल्ल्यावर पुन्हा एकदा स्वराज्याचा भगवा फडकवला जायचा। औरंगजेबानं बदललेलं किल्ल्याचं नाव
पुन्हा एकदा बदलून त्याला पूर्वीचंच नाव देऊन त्यावर भगवा फडकवून ताराराणींनी स्वराज्य आबादीत ठेवलं होतं. कोल्हापूर आणि कोकण प्रांतातील काही किल्ल्यांच्या बाबतीत महाराणी ताराराणींनी हाच गणिमेकावा वापरला होता. अन्नधान्य, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांनी आपण पूर्ण भरलेला किल्ला ताराराणींनी पुन्हा जिंकून घेतला ही बातमी समजताच औरंगजेबाच्या लक्षात यायचं, आपल्याला मूर्ख बनवलं गेलंय. महाराणी ताराराणींच्या याच युद्धनीतीला तत्कालीन इतिहासकार रियासतकार सरदेसाई सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम म्हणतात. म्हणजे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून त्याचाच पैसा त्याच्या विरोधातच वापरणे. छत्रपती शिवरायांच्या सून असणाऱ्या महाराणी ताराबाई देखील शिवरायांसारख्याच शूर आणि बुद्धिवंत होत्या हे त्यांनी अनेक प्रसंगावरून वेळोवेळी दाखवून दिले होते. महाराणी ताराराणींचा हा गणिमेकावा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला कळवा.